कुत्रा खेकडा गावात आलो काहीतरी गाव नाव किती वाचायला पाहिजे एकदा बांगी काढले टाकून नाम पण म्हणून मित्रांनो हे पहिने गाव प्रदक्षिणाचे 2 नंबरचे गाव आहे बघू शकता आपण बघू शकता 7 किलोमीटर चालून आलो आतापर्यंत अजून कोणी किती सांगतं कोणी 25 किलोमीटर सांगतं कोणी 40 सांगतं कोणी 50 सांगतं आज आपण बघू आता खरं किती किलोमीटरची फेरी आहे तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो किती निसर्गरम्य ठिकाण आहे निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता आपण वाकुरायला चाल चल पुढे चाल चालत राह चल पुढे थांबायचं नाही बघा मित्रांनो किती निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता आणि या निसर्गरम्य वातावरणात आपण ब्रह्मगिरीची फेरी करत आहोत मित्रांनो आपण आता 9 किलोमीटर आलो आहोत बघू शकता मित्रांनो हे कोजुली गाव बघा मित्रांनो भूक लागली आता कुरकुरे खातोय बघू शकताय बा हे मागे बघा खाणं चालू आहे कुरकुरे तेडे मेडे चला पुढे आता कंटिन्यू करू मित्रांनो आता आपण आपली पायी फेरी चालत असताना एक महादेवाचं मंदिर लागलं आपण बघू शकता तुम्हाला दाखवतो महादेवाचं पिंड आहे बघू शकता आपण तसंच पुढे मंदिर लागले फेरीत तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ कंटिन्यू करा तो कमीच आहे पण तरी मग आपली ही 35 ना आसपास ही म्हणजे 34-35 हीच बस 100% ही मित्रांनो रामदास भाऊंचं म्हणणं ही फेरी 34-35 किलोमीटरची आहे दररोज येऊ शकणार नाही हे बघा मित्रांनो आता ही तीव्र चढाई आहे बघू शकता आपण मित्रांनो आपण ब्रह्मगिरी फेरी करत असताना आपल्याला पठारावर गौतम ऋषीचं मंदिर लागेल आपण त्यांचं दर्शन घेऊ चला हे बघा आमचे नाना एकदम जोशाने चढत आहेत हे बघा मित्रांनो सपाटी पासून वरती आलं थोडं वरती आलं की इथे पायरी चालू होते बघू शकता आपण धबधब्याचा एकदम सुंदर नॅचरली आवाज येतो एकदम मस्त हा बघा इथं नॅचरली धबधबा कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन मस्त वाटत ना काही जाणवत नाही ना काहीच नाही बघा गौतम ऋषी मंदिर बघू शकता आपण
गणपती टप्प्यावर आलो होता आपण गौतम ऋषीच्या मंदिरात. गौतम आहिले गौतम ऋषीचे मंदिर बघू शकता आपण. चला आता गौतम ऋषींचं दर्शन घेऊन आपण खाली प्रस्थान करू. थोडासा आता खाली उतरायचं चालू केलं आम्ही गौतम ऋषींचं दर्शन घेऊन. पायऱ्या संपल्या मित्रांनो, आता तर डांबरीकरण रस्ता, पाऊस चालू झाला. बघा किती सुंदर वातावरण आहे, निसर्गरम वातावरण. कॉन्क्रिटीकरण नवा होईल जुनच आहे सरळ जसे ते. नाही बघा ऊस खायचं काम चालू आहे. समोर बघा हायवे आला आता, बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा मित्रांनो, इथे हायवे आहे, रस्त्याला लागलो आपण. आता बघू शकता तुम्हाला पुढे दाखवतोच मी आता. चला हे बघा मित्रांनो, त्र्यंबकेश्वर आता 3 किलोमीटर राहिलं. चला आता तुम्हाला पुढे दाखवतो मी. आता आपण डोंगर माथ्याचा रस्ता काटून हायवेला चाललोय. आता आपण बघू शकता तुम्ही, हे बघा मित्रांनो, इथे एक मंदिर आलं. कशाचं मंदिर बघू आता, कशाचं मंदिर आहे बघू आपण. चला मित्रांनो, आता आपण मंदिरात जाऊ. आमचे नाना वाघ सर हे मंदिरात जाऊन बसले आहेत, तुम्हाला दाखवतो. मग चला आपण आता पायरीने वरती मंदिरात जाऊ. गणपती बाप्पांचं मंदिर आहे, बघू शकता आपण, तुम्हाला दाखवतो. हे बघा गणपती बाप्पा आणि आपले नाना मंदिरात आधीच येऊन बसले आहेत. चला आपण थोडं आता दर्शन घेऊ, मग तुम्हाला पुढे दाखवतो मी. आपला आता 3 किलोमीटर बाकी आहे, तर कसं वाटतं फेरी मारून? मस्त मस्त ना. आपली आता 3 किलोमीटर झाले की आपली फेरी पूर्ण होईल, ब्रह्मगिरी फेरी. चला पूर्ण करा ना, आता एवढंच राहिलं. आता पाय पाय कशाला, पाय दुखता का? केव्हा निघाले सकाळी तुम्ही? सकाळी केव्हा निघाले? इथून मंदिरापासून. मग आता रिक्षात जायचं तुम्हाला? रिक्षात जायचं 1 किलोमीटर. हा मग आता किती राहिलं? एक तर राहिलं, एवढा पूर्ण रूट तुम्ही कव्हर करून आले ना तुम्ही. पाय लय दुखता का? बरं बघा आता तुमच्या हिशोबाने. बघा मित्रांनो, मावशींचे पाय खूप दुखत आहे, सारदे होऊन आले आहे ते. मावशीचं म्हणणं आहे की आता रिक्षा जाऊ,
रिक्षा करून घेऊ, 1 किलोमीटर रिक्षा राहिला आता मंदिर, तर त्यांची आता इच्छा नाही आहे, त्यांना सांगितलं मी, आता इतके आले तुम्ही 20-21 किलोमीटर, आता 1 किलोमीटर करता कशाला रिक्षा करता, पण त्यांचं म्हणणं माझ्या पाय खूप दुखत आहे, बघू आता ते काय करतं। चला आता 1 किलोमीटरवर आलं आपलं मंदिर त्र्यंबकचं, आपली फेरी पूर्ण होईल, 22 किलोमीटरची फेरी पूर्ण होईल आपली। चला तुम्हाला दाखवतो मी, दर्शन के लिए आपको प्रणाम की तरफ जाना है। मित्रांनो आपली आता फेरी पूर्ण झाली आहे, तर चला आता आपण गाडीकडे जाऊ आणि घराकडे प्रस्थान करू आता। चला आता आपण गाडीकडे जातोय, आता गाडीत बसल्यावर तुम्हाला आता दाखवतो मी। चला चला मित्रांनो आता आमची फेरी झाली, आता निघालो आम्ही आता घराकडे। चला आता घरी भेटतो आता, बाय 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 बाय।